नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कोरोना एक असं नाव जे ऐकलं की आता साऱ्यांचाच थरकाप सुरू होतो. कोरोना महामारीने सर्वांना सळो की पळो करून सोडलंय. गेल्या वर्षभरापासून सर्वसामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच जण कोरोनाच्या धास्तीने मानसिक तणावाखाली आलेत. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात नोकरदारांचे रोजगार, व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडलेत. होतं नव्हतं सगळं संपलं, तर काहींच्या घरातील करत्या माणसाला या कोरोनाने गिळंकृत केलं. त्यामुळे आता सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंतचे नागरिक मानसिकरित्या खचले असून आर्थिक विवंचनेत सापडलेत. पोटाची खळगी, विजेचं बिल, बँकांचे हप्ते, शाळेची फी, घर आणि दुकानांचं भाडं भरणार कसं, अशा मानसिक तणावाखाली सध्या वावरत आहेत. भारतात कोरोनाची पहिली लाट आली त्याचा सामना करत असताना रायगड, नवी मुंबईसह कोकणाला 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाने तडाखा दिला. यात वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. यातून आजही गोरगरीब जनता सावरलेली नाहीये. या संकटानंतर शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाने झडप घातली आणि पुन्हा आता कोरोनाची दुसरी लाट आली आणि अनेक जण बाधित झाले. मध्यंतरी 4-5 महिने कोरोना गेला या भ्रमात राहून नागरिक बिनदिक्कतपणे वावरत होते. मात्र पुन्हा 2021 मध्ये या महामारीने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. अनेकांचे बळी जात आहेत. नागरिकांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्याला ब्रेक दिला. दुसरी लाट अत्यंत भयानक असून मोठ्या संख्येने दररोज जीवितहानी होते. यामध्ये बाधितांचा आकडा मोठा आहे. या महामारीला ब्रेक द चेनच्या माध्यमातून साखळी तोडण्यात यश यावं यासाठी शासन नाना तऱ्हेच्या उपाययोजना आखत असलं तरी लोक मरत आहेत. एका बाजूला कोरोनाने निष्पाप लोकांचा बळी जातोय, तर दुसऱ्या बाजूला हाताला कामधंदा नसल्याने गोरगरीब जनतेला उपाशी मरण्याची वेळ आल्याने सर्वच जण मानसिक तणावाखाली वावरतायत. वादळवारा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.